आपलं सर्वांचं स्वागत. आज जर पाहायला गेलात तर जवळपास 3 महिन्याच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणामध्ये घडामोड घडले. जर तिसरा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर पालकमंत्री पदाचं वाटप झालं नव्हतं. मंत्रिमंडळ विस्तार आज होईल उद्या होईल अशा वारंवार वावडं उठवल्या जात होत्या. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार काही झाला नाही. मात्र जर पाहायला गेलात तर 2 दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे काहीसे नाराज असल्याच्या बातम्या प्रसारित होत असताना अचानक काल राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोन्ही दिल्लीला गेले आणि दिल्लीला काही खळबळ झाली. आणि आज जर पाहायला गेलात तर आज राज्यात येऊन सकाळी पाहतोय आपण की मंत्रिमंडळाचा विस्तार जरी होत नसला तरी पालकमंत्री पदांचं वाटप झालं. कारण बऱ्याच काळानंतर पालकमंत्री पदांचा विस्तार होत नसल्याने वाटप होत नसल्याने या ठिकाणचे जे राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित मंत्री होते हे कुठेतरी नाराज असल्याच्या बातम्या प्रसारित होत्या. आणि याच पार्श्वभूमीमध्ये आज पालकमंत्री पदाचं वाटप करण्यात आलंय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्याचं पालकमंत्रीपद दिलंय. राज्याचे बीजेपीचे मोठे नेते चंद्रकांत पाटील यांना पुण्यातून पालकमंत्री पदावरून हटवून या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पालकमंत्रीपद दिलंय. मात्र जर पाहायला गेलात तर राज्याच्या राजकारणात जे महाविकास आघाडीचं सरकार होतं या सरकारला जे पायउतार होण्यासाठी जर कारणीभूत जर ठरले असतील तर या रायगडमधून जे पालकमंत्री पदावरून वाद होता त्याचप्रमाणे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार हे निधी वाटप करत नव्हते अशा ज्या बातम्या शिवसेनेकडून जो बंड पुकारण्यात आला आणि त्याच्यामध्ये जर हिरालेने जर कुणी सहभाग घेतला असेल तर या रायगडच्या आमदारांनी घेतला होता. आणि याच पार्श्वभूमीमध्ये आपण जर आज पाहायला गेलात तर रायगडच्या पालकमंत्रीपदाचा मात्र जो वाद आहे तो पुन्हा एकदा कायमच राहिला. कारण या पालकमंत्रीपदा या ठिकाणून रायगडमधून राष्ट्रवादीच्या बालकल्याण मंत्रीच्या अदिती तटकरे आहेत या देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र या ठिकाणचं पालकमंत्रीपद हे उदय सामंत रायगड रत्नागिरीचे जे पालकमंत्री आहेत ते रायगडचे देखील पालकमंत्री आहेत आणि ते पालकमंत्रीपद कायम ठेवलंय. कारण या ठिकाणी जर पाहायला गेलात तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती मानले जाणारे आमदार भरतसिंग गोगावले यांचा मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सहभाग होईल आणि त्यानंतर ते पालकमंत्रीपद त्यांच्याकडे जाईल असा पहिल्यापासूनच जो हे धरलं जातोय त्याला कोणतरी आताही आपण पाहतोय की याला दुजोरा मिळतोय. कारण आज जरी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही तरी देखील मुख्यमंत्र्यांनी आपल्या खंड्या समर्थकांसाठी हे पालकमंत्रीपद आपल्याकडे ठेवून पुन्हा एकदा दाखवून दिलंय की हे पालकमंत्रीपद हे शिवसेनेच्या होणाऱ्या भावी मंत्र्यांसाठीच असेल असं याचे घडामोडीतून दिसत असताना त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी आपले दुसरे सहकारी दादा भुसे यांना देखील नाशिकमधून पालकमंत्रीपदाची जी पालकमंत्रीपद आहे हे कायम ठेवलं. या ठिकाणी राष्ट्रवादीचे खंदे जे मोठे नेते आहेत छगन भुजबळ यांना देखील या ठिकाणी पालकमंत्रीपदाची कुठली जबाबदारी दिली नाही. त्यामुळे हे दोन पालकमंत्रीपद मुख्यमंत्र्यांनी आपला जो वजन आहे हा बालगून पुन्हा एकदा तशीच ठेवलेली दिसत आहे. कारण या ठिकाणी जर पाहायला गेला तर या रायगडमधून जे 3 आमदार शिवसेनेचे त्याचप्रमाणे बीजेपीचे 2 आमदार यांनी कायम हे पालकमंत्रीपद जे आहे हे शिवसेनेकडेच राहावं अशी मागणी पहिल्या दिवसापासून केल्याने या ठिकाणचं पालकमंत्रीपद वाटप होताना दिसत नाही. त्यामुळे नक्कीच जर का विस्तार झाला तर हे पालकमंत्रीपद आमदार भरतसिंग गोगावले यांनाच मिळेल असं बोललं जात आहे.